बंधू नमस्कार। सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। ही आपली 60 किलोच्या बॅगमधली 4 वर्षाची रोपं आहेत आंब्याची। ही जी उंची आता असतानाच 7-7 फुटाची उंची आहे। झाड पूर्णपणे भुशी आहे, बघू शकतो आपण 60 किलोच्या बॅगमध्ये। आता हे तयार रोप जे आहे हे लावल्यापासून आपल्याला आता ह्या वर्षी ज्याला फळं आलेली होती आपण कट केलेली आहेत, का तर झाडाची वाढ पूर्ण व्हावी यासाठी। बघू शकतो पूर्ण झाडं असं ड्रिपिंगवरती असतात, 4 वर्षाची रोपं आहेत। आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडं मिळतात। ही रोपं आपण उत्पादनासाठी लावतो आहे। दुसरी गोष्ट, ह्याचा पर्पज लावण्याचा, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतात हायवेमध्ये, कॅनॉलमध्ये, विमानतळ, रेल्वे मार्ग, ह्यासाठी पण ही लोकं लावतात। ह्याला आपल्याला जमीन जात असेल तर नुकसान भरपाई पण मिळत असते। आपल्याकडे सर्व रोपं 1 ते 5 वर्षापर्यंत आहेत। जसं आपण आता आंबा, पेरू, नारळ, चिक्कू, संत्री, मोसंबी ही सर्व 5 वर्षामध्ये झाडं आहेत। अशा प्रकारे हा आंबा आता आपण एका प्लॉटवरती आहे। हा एका प्लॉटचा व्ह्यू आहे। आता आपण दुसऱ्या प्लॉटवरती चाललेला आहे। 4 वर्षाचा आंबा, केशर आंबा। आपली नर्सरी 1982 पस्तीचक्रात नर्सरी, देशातली नंबर 1ची नर्सरी आहे। बघू शकतो आपण 4 वर्षाचा आंबा। तसंच आपल्याला संकरित नारळ लावल्यापासून 3 वर्षात लागणारे रोपं मिळतात। त्यामध्ये आपल्याला 2.5 वर्षे 3.5 वर्षे म्हणजे वयानुसार त्या बॅगा असतात। आता जसे आपण आंब्याचं 4 वर्षाचं रोप बघतो आहे, पूर्ण बुशी झाड आहे, 60 किलोची बॅग आहे। तशाच प्रकारे नारळामध्ये पण आपल्याला 60 किलोमध्ये पण बॅग असते, 150 किलोमध्ये पण आहे। असे सर्व प्रकारची फळझाडे आपल्याला शासनमान्य नर्सरी अनुदानाला बिल मिळत असते। संपूर्ण महाराष्ट्रात आपलं बिल चालत असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना कुठेही लागवड करता येते। अशा प्रकारे आता हा आंब्याचा पण 2 नंबरच्या प्लॉटवर आहे। असे आपले टोटल 6 प्लॉट आहेत 4 वर्षाच्या आंब्याचे, बघू शकतो आपण।